मेनली जो हाँ म्हटला आता बायंगिणी प्लांट इज द नीड ऑफ द आवर. जागो एक्वायर केल्लो हा अराउंड 2 लाख स्क्वेअर मीटर्स पण प्लांट अजूनही जायना. खूप तरी पॉलिटिकल व्हील ना आणि त्या खातीर जे जे चीफ मिनिस्टरान कोरपाक जाय डू नॉट कम अंडर प्रेशर ऑफ एनीबडी. स्टार्ट डेट प्लांट देन ओन्ली द प्रॉब्लम ऑफ गार्बेज ऑफ तिसवाडी वील सॉल्व. आणि आमच्या प्लांटाचेर जो लोड येल्लो हा एक्स्ट्रा तो कमी आसा. MLA आमचो चीफ मिनिस्टर मनोहर पर्रीकर थिंगा हा पणजे तिसवाडी. मिसीस मुनसारद हा जेनिफा मुनसारद. तशेंच मडकयकर हा आणि एक वाटेन सान आंद्रे हा. हे सगळे कॉन्स्टिट्युएन्सीची गार्बेज तिसवाडीन वचपाक जाय. आयज वसना त्यांची काय गार्बेज आमच्या प्लांटान येता. सो थोड्यांक अशें दिसला की कालांगूट जो गार्बेज प्लांट झाला तो आमच्या आख्खे गोंयच्या खातीर झाला. ना जावना तो गोंयच्या खातीर, तो खाली कोस्टल बेल्टा खातीर जाल्लो हा. Meanwhile, a new garbage collection truck was donated and inaugurated to be used by the Kalangut Panchayat by hotelier Menino Pereira. Kalangut MLA Michael Lobo stated another 7 trucks will be required to fulfill Kalangut's garbage collection needs, while plans are being made for another plant at Kakora. Inaugurating this garbage truck, as you know, garbage is a big issue and there are a lot of things that need to be involved with regards to garbage. One is your vehicle, one is your staff and the operation. So I would like to thank Mr. Menino and Mr. Tito for donating this truck to us. Kalangut Panchayat is committed towards solving this issue of garbage. We had promised in our manifesto and we've already started the work. July chan, ami ek already survey kaadlele ha of each and every house, each and every establishment and each and every dwelling. Even the ek basti hope or hut is there, we have gone there and taken and registered that person for garbage collection. Ata starting from October, early October, we will start door-to-door collection of zone 1. Ami 4 zone gelle ha. Zone 1 will go for door-to-door garbage collection. So like this we plan to cover all zones and then there will be no black spots. Atas mi spota je dista where there are dustbin, garbage is overflowing, cattle, dogs make a mess. Yeah, black spots ya will not be there in the next 3 months. This is an assurance the village panchayat is giving its people. Nitol ka zapak lagon khup effort kutele ani jana ki jatle mhanun bare bashe. Ek munop ha ki ami lokani pahle swade सिटिजन्स ऑफ कालंगूट. आमची रिस्पॉन्सिबिलिटी हा की आम्ही एकल्यान सारखे बरे करून सामान गार्बेज सारखे बरे भाषेन सेग्रिगेट करून सारखे सिस्टम आम्ही जर करणार जाल्यार खूप आगोड जातले. सो लोकांचेरी मागणी हा माझे की सगळे आम्ही एक जावन बरे भाषेन गार्बेज सेग्रिगेट करून आम्ही कॉपरेट की दे हॅव अंडरस्टूड दॅट फायनली विलेज पंचायतचं जर कलेक्शन करतलो गार्बेज जाल्यार ट्रकाची गरज हा. आणि पंचायतीचे जे आदले ट्रक हा ते बॅड कंडिशनान हा. आणि वी रिक्वायर 7 ट्रक्स फॉर दीस पंचायत. विलेज पंचायत ऑफ कलंगूट रिक्वायर 7 ट्रक्स. कांदोली पंचायतीन ऑलरेडी ट्रक घेतलेले हा. तेंका स्पॉन्सर दिल्ले हा खूप हॉटेलांनी. आणि सेल्फ सफिशियंट जातली पंचायत जाल्यार 7 जाय हिंगा. एक प्लांट रेडी झालो आणि प्लांट असले रेडी जावपाक जाय. त्याच्या खातीर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन आम्ही काकोरा वी हॅव टेकन पोझेशन ऑफ द लँड आणि कामूय स्टार्ट जावपाचे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश गाडीकर फ्रॉम म्हापसा फॉर HCN.